शेवटी अंतर राहूनच गेलं. लहानपणी प्रवास करताना आई घरचा डबा द्यायची, पण बाकीच्या लोकांना विकत घेऊन खाताना बघितलं की वाटायचं आपणही विकत घेऊन खावं. पण आई म्हणायची ती श्रीमंत माणसं पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाही. मोठेपणी विकत घेऊन खाऊ लागलो तर आरोग्याची काळजी म्हणून बाकी लोक घरून आणलेला डबा खाताना दिसू लागले. शेवटी अंतर राहूनच गेलं. लहानपणी जेव्हा मी सुती कपडे घालायचो तेव्हा बाकी लोक टेरिकोटचे कपडे घालायचे. खूप वाटायचं आपणही असे कपडे घालावे. मोठेपणी जेव्हा आम्ही टेरिकोटचे कपडे घालू लागलो तेव्हा इतर लोक सुती कपडे घालू लागले. सुती कपडे महाग झाले. शेवटी अंतर राहूनच गेलं. लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पॅन्ट फाटायची. आई छानपैकी ती शिवायची, पण शिवलेलं कोणाला दिसू नये ही माझी धडपड असायची. तेच गुडघ्यावर फाटलेले कपडे मोठे झाल्यावर दाम दुपटीने घेताना लोकांना बघितलं. शेवटी अंतर राहूनच गेलं. आता कळलं हे अंतर असंच कायम राहणार, मनाशी पक्क केलं. जसं आहे तसंच राहावं आणि मजेत राहावं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.